अजीत पवार जी का मामला चल रहा है, फाइनल FIR जो तैयार हुआ, फाइनल का जो दस्तावेज तैयार हुआ है उसमें अजीत पवार जी का नाम है। अजित पवारांचं प्रकरण सुरू आहे, त्यांचं नाव FIR मध्ये आहे असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केलाय। जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात अजित पवारांचं नाव आलं होतं। या कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई देखील केली होती। आता पुन्हा भाजपकडून जरंडेश्वर कारखाना प्रकरण उकरून काढलं जात आहे, त्यावरच चंद्रकांत पाटलांनी हा गौप्यस्फोट केलाय। तसेच देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांशीच पंगा घेतलाय। नॉट नेसेसरी, देवेंद्रजी ऐसे दबंग नेता है ना, तो ऐसे सब अजित पवार किसे में लेकर घूमते हैं। देवेंद्रजी ऐसे दबंग नेता है ना, तो ऐसे सब अजित पवार किसे में लेकर घूमते हैं। उद्धव जी जैसा नहीं है, कोई ध्यान ही नहीं क्या चल रहा है, और अभी बोलेंगे आपकी कल क्या हुआ हमको मालूम नहीं। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील आपण जरंडेश्वर आणि ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार असल्याचं म्हटलंय। येत्या गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार असून 27 तारखेला उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांच्या घोटाळ्याची पाहणी करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची देखील पाहणी करणार असून आपल्याला अडवून दाखवा असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलंय। ठाकरेजीने आपली पत्नी रश्मी उद्धव ठाकरे के नाम से जो 19 बंगलों का घोटाला किया, त्याची जाऊन मी पाहणी करणार आहे। या गुरुवारी मी नगर जिल्ह्यात पारनेर साखर कारखाना घोटाळा जो झाला त्याची पाहणी करणार आहे। आणि 30 सप्टेंबरला गुरुवारी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारचा जरंडेश्वर कारखान्याचा घोटाळा ती चौकशी करणार। मी आपल्याला धन्यवाद देतो, मुंबई भाजपा अध्यक्ष लोढाजी स्वयं इथे आले। या लढाई प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, काल प्रवीण दरेकर स्वतः होते, आमदार मिहीर कोटेचा होते, देवेंद्र फडणवीस, संबंध भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र, अरे संबंध महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता आता रस्त्यावर उतरली आहेत। या घोटाळा बाद सरकारला, या महाराष्ट्राला आम्ही घोटाळा मुक्त करून दाखवणार, आम्ही देणार। एक प्रकारे आता राज्यातील अनेक नेत्यांची प्रकरण बाहेर काढल्यानंतर भाजपने आपला मोर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वळवलाय असंच म्हणावं लागेल। उद्धव ठाकरेंचा अलिबागमध्ये 19 बंगल्यांचा घोटाळा, अजित पवारांचं जरंडेश्वर प्रकरण आता किरीट सोमय्या यांच्या रडारवर आहे। तसेच चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांचं प्रकरण सुरू आहे, त्यांचं नाव FIR मध्ये आहे असा गौप्यस्फोट केलाय। हे सर्व हेच दर्शवतात ठाकरे आणि पवार हेच भाजपचं पुढचं टार्गेट आहेत। तर 100 अजित पवार फडणवीसांच्या खिशात असल्याचं देखील चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं, त्याला राष्ट्रवादीकडून उत्तर देण्यात आलंय। चंद्रकांत दादा, आपली आणि आपल्या पक्षाची अवस्था औषी खाई तूप आणि सकाळी उठून आरशात पाहिरूप अशी झालेली आहे। आपण दिवसा जे दिवा स्वप्न पाहतात महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचं, त्या दिवा स्वप्नाच्या वैफल्यग्रस्ततून आपली ही विधानं वारंवार येतात। माननीय अजितदादांनी आपलं 106 आमदारांचं सरकार 1.5 दिवसात विसर्जित केलं होतं, हे आपण विसरलात का? माननीय अजितदादांनी आपले 106 आमदार स्वतःच्या खिशात घातले होते, त्यामुळं कोण कोणाला खिशात घालतंय ही भाषा आपण नाही वापरलेलीच। एकूणच राज्यात सुरू असलेलं राजकारण आणि भाजपकडून केली जाणारी विधानं पाहता सरकारला अडचणीत आणण्याचाच प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून केला जातोय असंच दिसतंय। आता थेट पवार आणि ठाकरे यांना लक्ष्य केलं जात आहे हेही स्पष्ट आहे। त्यामुळे आता आगामी काळात याचे काय पडसाद उमटतात, काय काय राजकारण होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच जे राजकारण सुरू आहे, किरीट सोमय्या यांचे आरोप होत आहेत, यावर तुमची काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो करा, लाईक करा, हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।